सर, इथं आम्ही ऍक्च्युली मागच्या महिन्यामध्ये पण ग्रामपंचायतला लेटर दिलं होतं की हा पूर्ण कचरा साफ करायला सांगितलं होता. 2-4 दिवसापूर्वी पण ते लोक आलेले, ते बोले आम्हाला लेटर दिल्याशिवाय आम्ही काही काम करत नाही. जे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत त्यांना पण बोललो, लेटर देऊन सुद्धा हा कचरा साफ झाला नाहीये. ओकलनच अवेलेबल नाही बोलतात प्रत्येक वर्षी. या वर्षी पण ह्या साईडला पण कंबरे इतकं पाणी भरतं, या साईडला पण भरतं, तरी पण आम्ही इथं कमीत कमी आता एवढी स्कूल आहे तरी पण रस्त्याचा काही प्रॉब्लेम आहे. एनी टाइम हा रस्त्याचा प्रॉब्लेम असतोच. हा नाला नाही का पहिल्यांदा केला जातो साफ, पण कचराच नाही करत जायचा. आता ग्रामपंचायतने सांगितलं की पोकलन नाही अवेलेबल. मे महिन्यामध्ये त्यांनी साफ केला, कचरा पूर्ण काढला नाही, पूर्ण भारताचा वरचा कचरा इथे येऊन जमा राहतो. आणि नाही का गुडघ्याभर पाणी म्हणजे काय, कमरेभर पाणी म्हणजे नाही का मुलांना, लहान लहान मुलांना द्यावा चालत. आता इथे शाळा, ज्युनियर कॉलेज, डिग्री कॉलेज, लॉ कॉलेज असताना सुद्धा इथं काय विशेष लक्ष दिलं जात नाही. एक जो दुसरा रस्ता आहे तो पण नाही का एका बिल्डरनी बंद करून ठेवलेला आहे. हायवे वर जाणारा रस्ता आहे तो पण एका बिल्डरनी बंद करून ठेवला आहे. जाण्या येण्याचा रस्ताच बंद करून टाकलेला आहे. समोरच्या दुसऱ्या साईडला आहे तो पण नाही का नाला बांधून देत नाही, दुसरा बिल्डर नाला बांधून देत नाही, पाईप टाकून असा. हा जो लिगली रस्ता आहे ना ग्रामपंचायत डीपी प्लॅन, तो रस्ताच अवेलेबल नाही, अवेलेबलच नाही सर. इधर पूरा ये देखो पानी पानी भरा है, यहाँ कोई देखता नहीं, इधर पूरा नाला भर गया है. इधर सब बच्चे लोग देखो, स्कूल है, ये है, सो है, और जो पानी पानी इधर सब रास्ता भी नहीं है. इधर बच्चे लोगों के लिए परेशानी है, वहाँ गड्ढा हुआ है, दो बच्चे लोग गिर गए पानी में उधर. अभी स्कूल के बच्चे लोग देखो, इतना पानी भर गया है, इतना आगे सब कचरा जाम हो, इधर कोई देखता नहीं है बराबर. इधर भी पानी भरा, उधर भी पानी, स्कूल है, ये सब क्या कैसे जाए. ग्राम पंचायत मारा ग्राम कोणार्क, अपना शहर अपनी बातें.